आपण शेवटपर्यंत पाहावा. शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. बैठकीतील निर्णय पहा पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबडी सर क्लासेस 25 ऑगस्ट 2024. शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. विद्यार्थिनीसोबत घडणाऱ्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून या उपाययोजनाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ह्यावेळी महिला व बालविकास विभागाच्या वतीने खालील सूचना मांडल्या. बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच टास्क फोर्स मार्फत शाळा व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून वेळप्रसंगी अचानक भेटी देऊन बालकांच्या लैंगिक अत्याचारांच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. संपूर्ण राज्यभर विविध विभागाच्या शाळा संस्थांमधील गुड टच बॅड टच बाबत अभ्यासक्रम तयार करावा. नागरी व ग्रामीण भागात बालिका पंचायत स्थापन कराव्यात. बालकाच्या वयोगटानुसार ॲनिमेटेड व्हिडिओज तयार करून बालकामध्ये तसेच पालकामध्ये जाणीव जागृती करावी. शाळांमध्ये अंगणवाड्यामध्ये माता समितीच्या मार्फत सर्व स्तरावर बालकांच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात जाणीव जागृती करावी. शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर म्हणाले, या समितीने नागरिक शिक्षण आणि विद्यार्थिनीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सूचना असल्यास त्या ऐकून तातडीने अधिक उपाययोजना सुचवाव्यात. सर्व शाळा आयुक्तालयाशी जोडाव्यात. प्रत्येक शाळेला किमान एक इंटरॲक्टिव्ह TV देऊन त्या माध्यमातून विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यावे. आनंदाई शनिवार उपक्रमामध्ये या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात यावा. चांगला आणि वाईट स्पर्श ओळखायला शिकवावे. यासाठी माता पालक संघाचीही मदत घ्यावी. महिला बालविकास मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घडणाऱ्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. मोठ्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण अल्पवयीन विद्यार्थ्यांना समजणे कठीण जाईल. यासाठी ॲनिमेटेड फिल्मच्या माध्यमातून त्यांना शिकवण्यात यावे. गुड आणि बॅड टचबाबत अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली. शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, शालेय शिक्षण प्रधान सचिव IAS कुंदन, एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्त कैलास पगारे यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉक्टर अनुप यादव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, SCERT संचालक राहुल रेखावार दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला ताबडतोब कळवल्याबद्दल ठाण्याचे शिक्षणाधिक बाळासाहेब राक्षे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे लावण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई केल्याबद्दल शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खाजगी शाळांमध्येही CCTV कॅमेरे लावण्याची प्रक्रिया खाजगी शाळांचालकांनी पूर्ण करावी, अन्यथा या शाळांचे अनुदान रोखण्यात येईल, असाही इशारा केसरकर यांनी यावेळी दिला.